नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2024 साठी आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. आज आपण अर्थशास्त्र या विषयातील आणखी एक महत्त्वाचं प्रकरण ज्या प्रकरणाच्या संदर्भातल्या IMP क्वेश्चन्स विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि प्रकरण क्रमांक आहेत मित्रांनो 7, राष्ट्रीय उत्पन्न. तर राष्ट्रीय उत्पन्न ह्या प्रकरणावरती आधारित असणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन आज आपण ह्या ठिकाणी पाहूयात. या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर नक्कीच तुम्हाला ह्या प्रकरणात बोर्ड परीक्षेत मदत होणार आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण 1 ते 6 प्रकरणांच्या संदर्भात असेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी लिंक आहे किंवा प्लेलिस्टमध्ये IMP क्वेश्चन 2024 ही प्लेलिस्ट पहा. तिथं सर्वच विषयांच्या संदर्भात जेवढे IMP क्वेश्चन आहेत ते आपण अपलोड केलेले आहेत. मित्रांनो, हे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा व्हिडिओ अपलोड केला जातो तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळते आणि तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहण्यास उपलब्ध होईल. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो करून घ्या, कारण ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. इवन परीक्षा होस्तोपर्यंत तरी तुमच्याकडे हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवला पाहिजे, जेणेकरून जेव्हा जेव्हा एखादा महत्त्वाचा व्हिडिओ येऊन जाईल तेव्हा तुम्हाला त्याची नक्कीच फायदा होईल. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. प्रकरण 7, राष्ट्रीय उत्पन्नाचा जर विचार केला तर मित्रांनो, हे प्रकरण आहे 12 मार्कासाठी. म्हणजे अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये सगळ्यात जास्त मार्काची प्रकरणं जर तुम्ही शोधली तर ते 12 मार्काचीच आहेत. आणि त्या 12 मार्काच्या प्रकरणांमध्ये हे एक प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं. अभ्यास व्यवस्थित केला, समजून घेतला तर मला वाटतं हे प्रकरण खूप सोपं आहे. 1-2-3 घटकांवरती ते प्रामुख्याने अवलंबून आहे. ऑलरेडी आपण हे सगळं राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, सगळे मुद्दे शिकवलेले आहेत, त्या कन्सेप्टचे व्हिडिओ पाहिले की तुम्हाला कळून जाईल. आज आपण पाहणार आहोत 12 मार्कासाठी ह्या प्रकरणावरती आत्तापर्यंत जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्या प्रत्येक परीक्षेत 12 मार्काचे प्रश्न येऊन गेलेत का, गेले असतील तर ते कोणते प्रश्न होते, आणि त्या प्रकारच्या प्रश्नांचा सातत्याने विचार बोर्ड परीक्षेत केला जातो आहे का, या आधारे आपल्याला अभ्यास कसा करायचा हे कळणार आहे. इम्पॉर्टंट कोणते क्वेश्चन असतील हे कळणार आहे. सुरुवात करूया October 2021 पासून. October 2021 मित्रांनो फक्त 2 प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले गेले, परंतु 12 मार्कासाठी एक प्रश्न होता सविस्तर उत्तरामध्ये 8 मार्काला आणि एक प्रश्न होता 4 मार्कामध्ये थोडक्यात उत्तरांमध्ये. 8 आणि 4 12 मार्क, 2 प्रश्नातच हे पूर्ण प्रकरण त्या ठिकाणी 12 मार्कासाठी विचारण्यात आलेलं होतं. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये जेव्हा हे प्रकरणावरती प्रश्न विचारले तर सहसंबंधांचा एक प्रश्न होता, आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवण्यासाठी एक प्रश्न होता 1 मार्काचा, त्यानंतर संकल्पना ओळखून स्पष्ट करायचे 2 मार्काचा प्रश्न, 4 मार्काचा थोडक्यात उत्तरांचा प्रश्न आणि एक तक्ता विचारलेला होता राष्ट्रीय उत्पन्नावरती, त्याच्यात कॅल्क्युलेट करायचं होतं तुम्हाला. तर इथं बरेचसे प्रश्न विचारले, पण गुण जर पाहिले तर ते देखील 12 आहेत, म्हणजे 12 मार्कासाठी हे प्रकरण विचारलं जातं. त्यानंतर July 2022 जर विचार केला तर 22 सहसंबंध विसंगत शब्द संकल्पना ओळखून स्पष्ट करा आणि सविस्तर उत्तरे लिहा, अशा प्रकारचे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारण्यात आले. त्यानंतर February 2023 इथं गटातनं बसणारे एक शब्द फरक सहमत आणि उतारा असे प्रश्न विचारण्यात आले, 4 आणि 4 8 फरक 2 मार्काचा, 10 आणि 11 मला वाटते अजून एक प्रश्न यामध्ये 1 मार्काचा विचारलेला असणार आहे, तो प्रश्न राहिला. अदरवाईज 12 मार्कासाठी हे प्रकरण विचारलेलं होतं फेब्रुवारीमध्ये. July 2023 जर पाहिलं तर पारिभाषिक शब्द सहसंबंध फरक प्रश्नांची उत्तरे म्हणजे थोडक्यात उत्तरले आणि सहमतचा प्रश्न 4 आणि 4 8 आणि 2 10 11 12 12 मार्कासाठी हे प्रकरण. दरवर्षीच्या प्रश्नपत्रिकेत 12 मार्काचे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले गेलेलेच आहेत आणि 4 मार्कामध्ये मित्रांनो इथं प्रश्न विचारला जातो. 2 प्रश्न 4-4 मार्काचे येतच आहेत. जर 2 मार्क 4-4 मार्काचे प्रश्न नाही विचारले तर त्यावर्षी 100% 8 मार्काचा प्रश्न विचारला जातो. आता इथं जर आपण थोडंसं पाठीमागं जाऊन विचार केला
तर मला वाटतं यावर्षी 8 मार्काचा एक प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारला जाण्याची शक्यता आहे. एक माझा सेन्स सांगतो आहे की 8 मार्काचा प्रश्न ह्या प्रकरणावरती येऊ शकतो. तर दीर्घोत्तरी प्रश्न म्हणूनही तुम्ही ह्या प्रकरणाकडं पाहू शकता. चला पाहूयात कोणते प्रश्न तुम्हाला करणं महत्त्वाचं आहे. योग्य पर्याय निवडा. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतींचा वापर केला जातो. कोणत्या पद्धती वापरल्या जातात पाहून घ्या. राष्ट्रीय उत्पन्न ही पुढीलपैकी एक संकल्पना आहे. पर्याय देतात कुठल्या प्रकारची संकल्पना आहे. त्यानंतर आहे हस्तांतरित उत्पन्न म्हणजे काय. पर्याय देतील त्या पर्यायामध्ये योग्य पर्याय निवडून तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. त्यानंतर 4 आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केव्हा झाली तिचं वर्ष काही वेळेस विचारलं जातं. पाठीमागं बोर्डाला हा प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणून महत्त्वाचे आहेत. बोर्डाचे प्रश्न आपण विचारात घेतलेले आहेत. त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न. सहसंबंध पूर्ण करा. 1 मार्काचा जो प्रश्न आहे त्यामध्ये उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत यावरती प्रश्न विचारला जातो. बऱ्याच वेळेला मला वाटते 2-3 वेळा हा सहसंबंधामध्ये प्रश्न विचारला गेलेला होता. त्यानंतर तात्विक अडचणीमधली कुठली तरी एखादी अडचण देतील आणि व्यावहारिक अडचणींमधली एखादी अडचण देतील. दोघांपैकी कुठली तरी एक देणार आणि पुढची अपूर्ण ठेवणार आहे. तर तुम्हाला ती ओळखावी लागेल. त्यानंतर आहे निर्यात आणि आयातीला कुठले इंग्रजी अक्षरं वापरली जात आहेत. त्यानंतर 4 आहे भांडवलाला दिला जाणारा मोबदला, संयोजकाला दिला जाणारा मोबदला, श्रमिकाला दिला जाणारा मोबदला, भूमीला दिला जाणारा मोबदला, हे तर अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना पाठ असणारे घटक आहे. सहज 1 मार्क मिळून देऊन जाणारा प्रश्न आहे. यानंतर जाऊयात आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा. यामध्ये उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू आणि यंत्रसामग्रीची झीज त्याला काय म्हणतात. 1 वर्षाच्या कालावधीत निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक असतो त्याला काय म्हणतात. 1 वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह म्हणजे काय. श्रम या उत्पादन घटकाचा पैशातील मोबदला कोणता असतो. तर असे प्रश्न आपल्याला करून ठेवायचे आहेत. मला वाटतं हे सगळ्या संकल्पना आहेत. संकल्पना तुम्ही समजून घेतल्या तर आर्थिक पारिभाषिक शब्दांचे प्रश्न तुमचे क्लिअर होऊन जातात. यानंतर संकल्पना स्पष्ट करून ओळखून स्पष्ट करायचा 2 मार्काचा प्रश्न आहे. त्यामध्ये समीरला राज्य सरकारकडून दरमहा 15,000 रुपये निवृत्ती वेतन मिळतं त्याला काय म्हणत आहेत ते ओळखायचं आणि स्पष्ट करायचे. रामने देशातील 2015 ते 2024 या आर्थिक वर्षांतील सर्व अंतिम वस्तू व सेवांचे आर्थिक मूल्यांसंबंधी माहिती गोळा केली असेल तर त्याला काय म्हणणार. सीताच्या दुकानात 400 जेलपेनचा साठा आहे त्यात मागील आर्थिक वर्षातील 200 जेलपेन यांचा समावेश आहे. तर यासाठी कुठल्या संकल्पना वापरल्या जातील. संकल्पनांचाही प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणून आपण काही क्वेश्चन घेतले. फरक स्पष्ट करायचा विचार केला तर जे संकल्पना आहेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या त्यावरती फरक तयार होत आहेत. स्थूल देशांतर्गत उत्पादन, निव्वळ देशांतर्गत उत्पादन, स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा एकूण राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ निव्वळच्या संकल्पना, स्थूल आणि निव्वळची संकल्पना असे मिक्स केल्या जात आहेत. निव्वळ देशांतर्गत उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. तर ह्या संकल्पना ज्या आहेत त्या पाहून ठेवा. त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आणि 1 वर्षी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 2 पद्धती आहेत त्या फारकामध्ये विचारल्या गेल्या. उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत किंवा उत्पन्न पद्धत आणि उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत कुठल्याही दिल्या जातील. 3 पद्धती आहेत. 3 पैकी 2 जोडी या ठिकाणी दिलेली असते. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न जो आहे तो थोडक्यात उत्तरांमध्ये हे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ह्या प्रकरणातले. राष्ट्रीय उत्पन्नाची चक्रीय प्रवाहाने द्विक्षेत्रीय प्रतिमानं स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह जो आहे चक्रीय प्रवाह त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ऑलरेडी एकदा विचारला पण गेलेला आहे बोर्डाला. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व स्पष्ट करा हा एक प्रश्न करून ठेवा. 4 मार्कामध्ये त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना ही एक नवीन संकल्पना ह्या नवीन सिलॅबसमध्ये आलेली आहे तर ती करून ठेवा. बाय चान्स आत्तापर्यंत
प्रश्न आला नाही म्हणून याच्यावरती आत्ता प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. नंतर आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाच्या दक्षता. तीन पद्धती आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी वापरतो, तर त्या तीन पद्धतींमध्ये तीन वेगवेगळ्या टाईपच्या दक्षता आहेत. तर त्याच्यातल्या बऱ्याचशा काही कॉमन पण आहेत की जे सगळीकडे चालू शकतात. तर चार पाच दक्षता तुम्हाला इथं चार मार्कांसाठी सांगता यायला पाहिजे. कॉमन जे आहेत त्या तुम्ही शोधून ठेवू शकताय. ह्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे सहमत किंवा असहमत त्यांचे स्पष्ट करायचे आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तात्विक अडचणी येत आहेत. दोन आहे दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची मूल्यवर्धित पद्धत स्पष्ट करा किंवा तिचा वापर करतात किंवा केला जातो किंवा केला जात नाही असे विधान येऊ शकतात. त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्नात मध्यम वस्तूंचे मूल्य मोजले जाते, अंतिम वस्तूंचे मूल्य जाते, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ह्यानंतर नेक्स्ट पुढचा शेवटचा प्रश्न आहे सविस्तर उत्तरल्या. मी सुरुवातीला पण तुम्हाला म्हटलं की सविस्तर उत्तरांचा प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो. ह्या प्रकरणावरती महत्त्वाचं प्रकरण आहे. तर इथं कुठले क्वेश्चन करायचे तुम्हाला? राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. वैशिष्ट्यांवरती प्रश्न 2 ते 3 वेळा आत्तापर्यंत विचारलेला आहे. ह्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्यात येणाऱ्या अडचणी. मग दोन प्रकारच्या अडचणी आहेत. तात्विक तिला आपण संकल्पनात्मक अडचणी म्हणतो. दोन्ही नावं पाठ असली पाहिजे तुमची. ह्यानंतर दुसरी आहे व्यावहारिक किंवा संख्यात्मक अडचणी. तर ह्या दोघांपैकी एकावरती किंवा दोघांवरती पण 8 मार्काचा प्रश्न अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ह्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहे. एक आहे उत्पन्न पद्धत, दुसरी आहे उत्पादन पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. तर 3 पद्धती आहे. 3 पद्धती करून ठेवा. कोणत्याही 2 पद्धती स्पष्ट करा म्हणतील किंवा 3 पैकी कोणत्या तरी दोघांची नावं देतील आणि मग स्पष्ट करायला सांगतील. 4-4 मार्काला तो प्रश्न येऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्नातले हे महत्त्वाचे प्रश्न होते. यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता मित्रांनो परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, त्यामध्ये 80-20 पॅटर्न सांगितलेलं होतं. ह्या 80-20 पॅटर्ननुसार अर्थशास्त्रामध्ये फक्त 20% जे चॅप्टर आहेत ते तुम्हाला 80% मार्क मिळून देतील असं म्हटलं होतं. तर त्यामध्ये हे कोणते 20% चॅप्टर आहेत की याच्यात फक्त 20% चॅप्टरचा अभ्यास करायचा, म्हणजे 10 पैकी फक्त 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा, तरी तुम्हाला 80 मार्काची असणारी बोर्डाची जी लेखी परीक्षा आहे ना त्याच्यात 50 मार्काचे प्रश्न सोडवता येऊ शकतात. 80 पैकी 50 एवढे प्रश्न ह्या 4 प्रकरणांवरती विचारले जातात. त्यामध्ये हे महत्त्वाचं प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्न. दुसरं आहे सार्वजनिक वित्त व्यवहार. तिसरं आहे मागणीची लवचिकता. आणि चौथं आहे मागणीचं विश्लेषण. हे 4 प्रकरणं आहेत. हे 4 प्रकरणं एखाद्या विद्यार्थ्याने केले तरी 80 पैकी 50 मार्क तुम्ही मिळवू शकता. चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. व्हिडिओ आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर विषयांच्या संदर्भात राहिलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.